अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच पेसा क्षेत्रातील 17 संवर्गाची 13 जिल्ह्यांमध्ये तात्काळ कायमस्वरूपी पदभरती करा या मागण्यांसाठी आज आम्ही समस्त आदिवासी समुदाय जिल्हा नंदुरबार तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे, निदर्शनं केलेली आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांचा घेराव घालण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. दिनांक 1 ऑगस्ट 2024 पासून आमचे पात्रताधारक आदिवासी विद्यार्थी हे नाशिक येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे. तिकडं कोणी लक्ष देत नाही म्हणून 12 ऑगस्ट 2024 रोजी आमच्या आदिवासी समाजाचा नाशिक येथे रास्ता रोको आंदोलन झालं. त्याच्यानंतरही लक्ष दिलं जात नाही म्हणून संपूर्ण आदिवासी समाजाने दिनांक 21 ऑगस्ट रोजी आपला जिल्हा बंदचं आवाहन केलं होतं. तरी सुद्धा शासन आमच्या मागण्यांकडे बेदखल करत आहे म्हणून आज आम्ही 23 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे. आपल्याला माहीत आहे हा जो पेसा भरतीचा मुद्दा आहे हा आदिवासींसाठी खूप महत्वाचा मुद्दा आहे. ही आमची अस्तित्वाची लढाई आहे, आरक्षणाची लढाई आहे म्हणून सरकारने यावरती तात्काळ दखल घ्यावी. अन्यथा आम्ही याच्यापुढे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे जे पेसा क्षेत्रामध्ये कार्यालय येतात, पंचायत समिती असो की ग्रामपंचायत असो, ते सगळे कार्यालय आम्ही बंद पाडणार आहोत. चक्काजाम आंदोलन आम्ही याच्यापुढे सुरू करणार आहोत आणि या चक्काजाम आंदोलनामध्ये बरे वाई काही परिणाम झाले किंवा कायदा सुव्यवस्था जर बिघडला तर त्याला सर्वस्वी जबाबदार हा सरकार राहणार आहे, याची सरकारने नोंद घ्यावी आणि तात्काळ आमच्या मागण्यांची दखल सरकारने घ्यावी अशी आम्ही मागणी करत आहोत. जय बिरसा, जय आदिवासी. पैसा भरती झालीच पाहिजे, अरे पैसा भरती झालीच पाहिजे, अरे असं कसं देत नाही, असं कसं देत नाही. शिंदे सरकार होश में आओ, शिंदे सरकार होश में आओ, आमच्या मागण्या पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन.